ती केस कितेंय करूं ते म्हाका लागूंक ना, हांव तुका सांगता तो तिजो विशय. तिणी सांगलें सरकारान घर नाका नाका ना, बट हांवें जो प्रोसिजर सुरू केला पळय न्हू, त्या सगळ्यांचेर एक्शन जातली. आमी हांगा लोक नाचता तशें नाचोंक हांगा येवंक ना. लोक फाल्यां सकाळीं लोक जाय त्या प्रमाणे फाटी घेतलो, म्हाजे कडली केस फाटी घेवच्यो ना. तेंचेर एक्शन घेवपाक जाय पळय न्हू. सगळे थंय गुंड येयल्या तितक्या गुंडांक भितरय उडयतलो, तेंचेर केस फायल करपाक जाय ती केसूय फायल करतलो. म्हाज्या डिपार्टमेंटाची इन्क्वायरी ती इन्क्वायरी 100% जातली. आणी कोण कोण भितर आहा पळय न्हू, तेचे जितकी स्ट्रिक्ट एक्शन जावपाचे आहा तितकी स्ट्रिक्ट एक्शन जातली. ती खंयच कॉम्प्रोमाइज जावची ना. लोक कॉम्प्रोमाइज जायत, सरकार कॉम्प्रोमाइज जायना. ओके, लोक वेगवेगळ्या विशया खातीर कॉम्प्रोमाइज जाता, सरकार कॉम्प्रोमाइज जावचें ना. लॉ अँड ऑर्डर जी डिस्टर्ब जाल्या म्हणजे फाल्यां सकाळीं कितें जाय तें करतलें ना, आतां म्हजें कांय ना म्हणटलें, परत बरोवन दितलो. नो, देर इज नो कॉम्प्रोमाइज. त्या खातीर एक्शन जावपाचें आहा पळय न्हू, त्या 100% सगळ्यांचेर एक्शन जातली. सगळ्यांक तांकां दिसतलें कितें उरलेल्यांक आमी हाडून उडोवचें ना म्हणून त्या 15 जाणांक सोदता. बेळगांव गेल्या म्हाजे पुलीस आनी मुंबय बी पुलीस आहा, तिकाय बी हाडपा खातीर. त्या ती वॉट एवर द थिंग्स लिगल कायद्यान कितें करपाचें तितके प्रोसिजर चालू उरतलो. तिज्या हेजेर आमी केस फाटी घेतले, आमी हांगासर कॉम्प्रोमाइज जावंक येवंक ना. अरे तुका परत सांगलें मरे हांवें, तिजो विशय आहा. ती कॉम्प्रोमाइज जावप तरी कोणा कडल्यान घर बांदून घेतलें, आमकां कित्याक पडला? तिका जर नाका बांदून ना जावं, पण आमची एकदा केस रजिस्टर्ड जाल्ली तिच्या विशयाचेर कॉम्प्रोमाइज जावची ना. सरकार घर बांदून दिवपाचें बी नाशिल्लें, तिणी सांगलें नाका म्हणून.